शेतकरी बांधवांनो, आपल्या खानदेशात खूप मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते आणि ह्या कापूस पिकावर येणारे जे रस शोषक किडे आहेत, जसे की मावा, तुडतुडा, फुलकिडा आणि पांढरी माशी, यांच्यावर आतापर्यंत एकट्या औषधाने हे रस शोषक किडी नियंत्रित होतील अशी व्यवस्था नव्हती. पण आज स्वाल कॉर्पोरेशनने या समस्येवर खूप चांगला तोडगा काढला आहे. मग मी तर म्हणतो ही व्यवस्था झाली आहे, पण हे अनुभव आपण स्वतः आपल्या शेतकरी बांधवाच्या तोंडून ऐकणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमचे कपाशी आज बघितल्यानंतर निरोगी आहे, तिच्यावर कोणताही प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही आहे. मग याच्यासाठी नेमकं तुम्ही केलं काय दादा? दादा मी पहिली जे दोन फवारणी आहे पनामाची केली, त्यानंतर मला जसं जाणवत गेलं तसं मी माझे मित्र यांची गायडिंग घेत गेलो, त्यानंतर मला ट्रीपचा अटॅकचा परिणाम थोडा दिसायला लागला. परत मी माझ्या मित्रांना विचारलं, त्यांनी मला बेस्ट ऑप्शन सांगितलं, ऑक्झालीचं एक फवारणी घ्यावं. त्याचा आता असा फायदा जे आलेला आहे मला की नंतर मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स प्लस झाडाची ग्रोथ हे मला आता माझ्या कपाशी मी उभा आहे मला बघायला मिळालं. तरी मी तुम्ही दाखवू शकता आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का बघा? हा बघून घ्या. हे पा, अगोदर थ्रिपचा अटॅक आलेला होता, आता त्याच्यावर काहीच नाही. थ्रिपचा समजा हा जशी आपल्याला जखम लागलेली असते वन राऊंड जाता, तशी ही थ्रिपची हिरावून गेलेली. आता ही आलेले नवीन पान पहा, त्याच्यावर थ्रिपचा काहीच परिणाम नाही आहे. आणि मावा दिसतो दादा? मावा मावा नाही, तुडतुडा नाही, काहीच नाही कुठल्याच झाडाला, असं मच्छरी वगैरे काहीच नाही. आणि ग्रोथ पाहून घ्या तुम्ही हिरवीगार कपाशी. म्हणजे दादा असं म्हणता येईल का आपल्याला की वन शॉट सोल्युशन आहे बॉय? वन शॉट सोल्युशन. आणि त्याच्यात बचत भारी. बचत कशी बरं सांगता येईल का तुम्हाला? बचत अशी, आपल्याला थ्रिपसाठी वेगळं औषध, टॉनिकसाठी वेगळं औषध, झालं तुमचं पांढरी माशी त्याला वेगळं औषध. पण याच्यामध्ये दादा पनामा त्यांनी प्लस केलेला आहे आणि थ्रिपसाठी फिप्रोनिल म्हणून औषध प्लस केलेलं आहे. त्यामध्ये तुमचे तिन्ही चारी कामं होऊन जात आहे दादा. बरोबर. मग हे औषध फायद्याचं आहे बघा शेतकऱ्यांचं? एकदम मस्त फायद्याचं आहे. मग तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही एकदम कॉन्फिडन्सने सांगू शकता बघा? फुल कॉन्फिडन्सने सांगतो मी की हे औषध तुम्ही मारून पहा, तुम्हाला रिझल्ट एकदम 100% रिझल्ट मिळणार. धन्यवाद दादा. सर्व शेतकरी बांधवांना रामकृष्ण बेलदारचा सादर नमस्कार, राम राम. शेतकरी बांधवांनो, आज आपण एका तरुण शेतकऱ्याचे अनुभव ऐकणार. राम राम दादा. राम राम दादा. दादा तुमचा परिचय करून द्या. माझं नाव निलेश कुकुळ लंके, मी पत्राडचा राहणार आहे. पत्राड शिवारातला कापूस माझ्या शेतातला कापूस आहे. निलेश दादा, तुमची कपाशी आपण पाहणी केली, एकदम हिरवगार शेत वाटतंय. बरोबर. आणि इथं रोगराई बी काही दिसत नाही, म्हणजे मावा दिसत नाही, तुडतुडा दिसत नाही, पांढरी माशी दिसत नाही. याच्यासाठी नेमकी काय जादू केली तुम्ही? जादू काही केली नाही आपण. हां हां. पण आपण स्वाल कंपनीचं पनामा औषध 8-10 दिवसापूर्वी फवारलं होतं. बरं बरं बरं. तर त्याच्या पहिले मावा नव्हता, पण तुडतुडे आणि पांढरी माशी त्या अटॅक होता आपल्या कपाशीवर. बरोबर. आणि वाढ पण एवढी खास झालेली नव्हती. बरोबर. पण जेव्हा आपण फवारलं त्यानंतर 4-5 दिवसानंतर आपले जे पाने कपाशीचे फ्रेश दिसत आहे आणि मावा, आणि मावा तर नाहीच आहे, आलाच नाही तो. बरोबर. दुसऱ्या कपाशीवर आहे माझ्या, तिथे मारला नाही, म्हणजे ते आहे आता. बरोबर. आणि तुडतुडे माव नाही आहे किंवा पांढरी माशी पण नाही, आणि पानं जे नवीन निघालेले एकदम फ्रेश वाटतंय मला. बरोबर. भाऊ तुम्ही किती एकर क्षेत्राला फवारणी केली बरं ही पनामाची? मी 25-27 एकर पूर्ण क्षेत्र जे माझं आहे त्या पूर्ण क्षेत्राला मी फवारणी केलेली. हे क्षेत्र अर्ध आहे, बाकी दुसरं क्षेत्र आहे माझं. बरोबर. आणि तुम्ही एक किस्सा सांगितला मला, आपली जी चर्चा झाली त्याच्यात तुमचे जे क्षेत्र होतं बघा, त्याच्यात एक एकर क्षेत्र सुटलं होतं मारण्याचं. ते राहून गेलं होतं, पाणी आला. हां. आणि ते राहून गेलं, ते बाकीचं राहूनच गेलं. मग ते जे राहिलं होतं त्याचा तुम्ही प्रॉब्लेम काय सांगताय की तिथं काय प्रॉब्लेम झाला? मावाचा अटॅक आलेला त्याच्या, तिथं मावाचा अटॅक आला. तुम्हाला वाढ वगैरे झालेली वाटते का? मग ग्रोथ आहे ना कपाशीमध्ये, ग्रोथ आहे, फ्रेशनेस चांगली आहे, आणि चांगलं वाटतंय मग पाहून समाधान. आपण हे झाड बघू शकतो इथं, इथं काही प्रॉब्लेम आहे बाबा असं मावा म्हणा, तुडतुडा म्हणा, पांढरी माशी म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फवारणी मारून मी समाधानी आहे. पनामाचे फवारणी घेऊन तुम्ही समाधानी आहे. मग निलेश भाऊ, जर तुमच्यासारखे जे तरुण शेतकरी आहेत किंवा आपल्या संपर्कात येणारे जे शेतकरी आहेत त्यांना जर संदेश द्यायचा राहिला पनामाच्या बाबतीत तर तुम्ही काय संदेश द्याल बरं? त्यांना एकच सांगेल मी, आपण पहिलेच मजुरांचा प्रॉब्लेम आहे, फवारणी करायला मजूर भेटत नाही, त्यांच्या रावण्या करून त्यांना घेऊन येणं पडतं. ते बघू काटर पाजणं पडते.
दादा फवारा मारवा एकच दाव पना औषध मारा 20-25 दिवसापर्यंत टेन्शन नाही आहे स्वतःचे त्यापेक्षा तुम्ही घडीघडी म्हणजे पुन्हा पुन्हा थकण्यापेक्षा पनामाची फवारणी करा आणि बिंदास राहा मग असं म्हणता येईल का संदीप भाऊ आपल्याला पनामा आहे तर कापूस चांगला आहे पनामा आहे तर कापूस चांगलाच आहे बरोबर धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना रामकृष्ण बेलदारचा सादर नमस्कार राम राम शेतकरी बांधवांनो आज आपण जी मुलाखत ऐकणार आहोत त्या मुलाखतीमध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की आज स्वतःहून शेतकऱ्याने आपल्याला विनंती केली आहे की मला माझ्यासारख्या शेतकरी बांधवांना काही मेसेज द्यायचा आहे तर नेमकं त्या शेतकऱ्या बांधवाला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे काय सांगायचं आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ भाऊ राम 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 भाऊ तुम्हाला परिचय करी द्या सूरज राहुल पाटील दोनगाव सूरज भाऊ बोला हाय तुम्ही कपाशी एकदम हिरवीगार चमकीराने आते बरोबर देखा हिरवीगार चमकीराने येणं मागलं नेमकं कारण काय सूरज भाऊ कारण फक्त एकच विषय म्हणा कपनामा आणि तुम्ही स्वतः या व्हिडिओमध्ये बोला ना म्हणा बरोबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला काय सांगणार बरं तुम्ही स्वतः बोला म्हणा एकच आहे मी पनामाना जोरी डेड 100% आहे कारण कसा झाड होता कमी म्हणजे थपकी झालं होतं वावर वावरने सुद्धा वाढवय नाही आम्ही वसेवामुळे आम्ही सॅम्पल देणार एक पंपोना पंपो तुम्ही थांबेसन मार दोरा बांधा आज तुम्ही दोरा देखील आड बांधला होता आणि आज केवढी वाढ जाईत बरं सूरज भाऊ सुद्धा देखा सूरज भाऊ कितला दिन वाया बरं फवारा मारीसन आपले फवारा आले काही नाही फक्त 5-6 रोज आहेत 5-6 दिन मग कितला फूट वाढेल वाढा तुमले कपाशी त्या दीड बिल्ला असणार वरे वाढेल पनामाने फवारणी जी करी आपण ते ना पहिले येणार काही कीटक दिशी असतील ना पांढरी माशी तुडतुडा देखे ताना झाड असं रुकडी झालं होतं रुकडी झालं तर येणी क्वालिटी होती नाही बरोबर झाले पिवे पड झालं होतं बरोबर ते एकदम हिरवगच आणि ना मच्छरणी ना काही नाही हा हा एक सुद्धा काही देखा म्हणजे नील वाटत भाऊ तुमले कपाशी आज तारीखला सूरज भाऊ आई पनामा औषध तुमले शेतकरीस ना फायदा ना वाटस का 100% फायदा नाही शेतकरीस नाही त्यानं अनुभवले अल पायल त्याच 100% रिजल्ट भेटेल सूरज भाऊ बराच शेतकरी म्हणणं आहे की पनामा माग पडस बुवा येणार तुम्हाला काय मत बरं पनामा माग भी काहीच नाही हो एकच दाव लिवा नाही म्हणजे पंपोले 16 लिटर ना पंपोल फक्त 8 ग्रॅम टाकणार 25 दिन ना फवारी ना काम नाही ना बरोबर मच्छर पडे ना काही पडे आता आम्हाला 6 दिन जे आहे फवारणीले येणार एक सुद्धा मच्छर नाही ना तुडतुड आहे ना काही आहे आता जाळल्या असं बुंगरा पडलेला होता बरोबर ते मग सर्व प्रमाण कमी होई गे आणि वाढ देखा तुम्ही केवढी वाढ जायते नाही वाढ सुद्धा परफेक्ट वाढ तर फिजाल होत एकदम 100% महाग काहीच नाही आहे पण आम्हा महाग नाही फक्त ते आपले वाटच तसं आपण मार दे करा तर आणि फिक्स ते ना एकच आहे एकदम नाव पण सोपं पनामा एकदम कायम सुरू डोका मार कायम तू कायम आम्ही तेज मारणार आता पनामा कपाशीनं घेर देखा तुम्ही तिने क्वालिटी देखा क्वालिटी एकदम उजायला डायरेक्ट मी कानान पात ना का चमकीरे नि बरोबर एकदम डायरेक्ट तुम्ही समाधानी आहेत का मग भाऊ एकदम समाधानी आम्ही 100% धन्यवाद सूरज भाऊ धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुण हा पुढाकार घेताना दिसत आहे आपण दोनगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचे अनुभव आज ऐकणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा आपला थोडक्यात परिचय करून द्या माझे नाव कांतीलाल लक्ष्मण पाटील मी राहणार दोनगाव बुद्रुक येथे माझ्याकडे सात दादा तुम्ही ज्या फवारणी घेता त्या फवारणीमध्ये आतापर्यंत तुम्हाला आवडलेलं औषध कोणतं आहे पनामा पनामा बरं पनामा आवडण्याचं नेमकं कारण काय तुमचं आमच्या इथं मी पहिल्या अगोदर 2 हात फवारणी केली 2 वेळेस 15-15 दिवसानंतर कपाशी भरपूर कोकळा होत होती कारण की इतर औषधी घेतल्यावर कोकळा म्हणजे ते जातच नव्हतं तर मग आमच्या क्षेत्राच्या एका बाजूवाल्याने जळगावहून आणलं होते पनामा औषध मग त्याने ट्राय करण्यासाठी दिलं होतं 1-2 पंप तर मी 1-2 पंप मारून पाहिले तर कपाशी व्यवस्थित एकदम क्लिअर झाली तर बाकीची मारली तर क्लिअर नव्हत होती तेव्हा मी अजून परत पनामा घ्यायला गेलो 40 पंपांचा तर मी 40 पंप मारले तर व्यवस्थित एकदम क्वालिटी व्यवस्थित होते त्याच्यानंतर मी शेवटचा आत पण पनामाच मारतो त्याच्यानंतर दुसरा औषध मारतो मी पण बढिया बढिया आणि दादा त्याच्यावर समजा तुम्हाला कीटक कोणती कोणती दिसत होती बरं ज्या मावा तुडतुडा हिरव मच्छर ते व्हाईटवाला मच्छर म्हणजे मावा तुडतुडा पांढरे मच्छर असे कीटक तुमच्या दिसत होते आणि फवारणी केल्यानंतर तुम्हाला वाढ वगैरे काही जाणवली होती का वाढ होते ना वाढ व्यवस्थित होते त्याला काही अडचण नाही पण क्वालिटी पण तशी देते बरं मग असं म्हणता येईल का आपल्याला की पनामा हे सगळ्यात विश्वासाचं औषध आहे म्हणजे तुम्ही एकदा मारा तर तुम्ही रिपीट व्हाल रिपीट तुम्ही किती वर्षापासून मारता 4 वर्षापासून मागच्या वर्षी मी घेतो आणि ह्या वर्षी तुम्ही घेणार आहेत अजून ह्या वर्षी पण घेणार धन्यवाद